मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या ऑनलाइन क्लासेस मध्ये। आज आपण येता 6वी भूगोल या विषयातील पाठ क्रमांक 10 मानवाचे व्यवसाय या पाठामधील उर्वरित भाग अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय आणि तृतीयक व्यवसायाची थोडक्यात माहिती मिळवली होती, त्या पुढील भाग आपण अभ्यासणार आहोत। पण आपण आजारी पडल्यावर आपल्याला कोण तपासते, आपल्या परीक्षेचा पेपर कोण तपासते, इमारतीचे आरेखन कोण तयार करते, यंत्रनिर्मिती देखभाल व दुरुस्ती कोण करते। विद्यार्थी मित्रांनो आपण जर आजारी पडलो तो आपल्याला कोण तपासते, जे काही डॉक्टर असतात ते तपासत असतात, आपल्या परीक्षेचे पेपर कोण तपासतात, जे आपले विशेष शिक्षक असतात ते तपासत असतात, इमारतीचे आरेखन कोण करत असतो, जो काय आर्किटेक्ट असतो तो करत असतो, यंत्रनिर्मिती देखभाल व दुरुस्ती कोण करतं, तर यंत्रनिर्मिती जे काही वेगवेगळ्या कारखाने असतात त्यामध्ये यंत्रनिर्मिती केली जाते, देखभाल दुरुस्ती करणार आहे जो काही मेकॅनिक असतो किंवा कारागीर असतो तो करत असतो। आकृती 10.2 ची चित्रे नीट पहा। व्यवसायाचे वर्गीकरण आपण शिकत आहोत, साखर निर्मिती या उद्योगाशी निगडीत पुढील प्रश्नांची उत्तरे शोधता येतात का पहा। विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अ उसाचे शेत दिसत आहे, त्यानंतर या ठिकाणी उसाची तोडणी करताना आपल्याला व्यक्ती दिसत आहे, त्यानंतर ई मध्ये पहा उसाची वाहतूक होत आहे, त्यानंतर डीई मध्ये ऊस कारखान्यात जमा केला जात आहे, त्यानंतर पहा या ठिकाणी कारखान्यातील यंत्रांची तपासणी आणि देखभाल, म्हणजे या ठिकाणी जे काही कारखाना असतो ऊसाचा तर त्यामध्ये कारखान्यातील यंत्रांची तपासणी आणि देखभाल केली जात आहे, त्यानंतर या ठिकाणी पहा ऊसाच्या रसावरील प्रक्रिया, या ठिकाणी काय केलं, जो काही ऊसाचा रस तयार होतो तर त्या रसावर या ठिकाणी काय होत आहे, प्रक्रिया होत आहे, या ठिकाणी पहा साखरेचे उत्पादन व प्रत तपासणे, आणि या ठिकाणी साखरेची पोती वाहून नेणे, आणि वर काय आहे पहा साखरेची विक्री करणे। तर विद्यार्थी मित्रांनो पहा अशा पद्धतीने आता आपण जो काही साखर उद्योग आहे तर तो ऊसाचे स्त्रोत पासून ते साखरेची विक्री होईपर्यंत त्यावर कोणकोणत्या प्रक्रिया केल्या जातात हे आपण पाहिलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो पहा आता आपण प्राथमिक व्यवसाय चतुर्थक व्यवसाय कशाला म्हणतात ते अभ्यासलेलं आहे, त्यावरून तुम्हाला काय करायचं ते प्राथमिक ते चतुर्थक व्यवसाय यांची वर्गवारी करायची आहे, आपण ते चित्र अभ्यासले त्याचा आता, त्यानंतर द्वितीयक व्यवसायासाठी कोणता कच्चा माल वापरला आहे, त्यानंतर द्वितीयक व्यवसायातून निघणारा पक्का माल कोणता, तृतीयक व्यवसायांच्या सेवा कोणत्या आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो द्वितीयक व्यवसायातून कोणता कच्चा माल वापरला आहे, तर या ठिकाणी ऊस वापरलेला आहे, द्वितीयक व्यवसायातून निघणारा पक्का माल कोणता आहे, साखर आहे, तृतीयक व्यवसायांच्या सेवा कोणत्या आहेत, जे काही त्या साखरेची वाहतूक वगैरे आहे ते आहे, आणि कोणते चित्र चतुर्थक व्यवसायाशी निगडीत आहे आणि ते व्यवसाय कोणते। तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे काय साखर विक्री असेल तर हा चतुर्थक व्यवसाय म्हणजे सेवा क्षेत्राशी ते निगडीत आहे। पहा बरे जमते का, अशाच प्रकारे आणखी काही व्यवसायांची साखळी आपल्याला सुटते का ते पहा, त्यांची चित्रे वरील प्रमाणे काढून त्यांची प्राथमिक ते चतुर्थक अशी वर्गवारी करा आणि त्यानंतर पहा विचार करा व चर्चा करा। तर विद्यार्थी मित्रांनो ज्या पद्धतीने आपण आता जो काही साखर उद्योग आहे त्याची वर्गवारी केलेली आहे, त्याचे चित्र तयार करून, तर तशा पद्धतीने तुम्हाला आणखी काही व्यवसायांची साखळी आपल्याला सुचते का ते पहा आणि त्याची चित्रे वरील प्रमाणे काढून त्याची प्राथमिक ते चतुर्थ कशा पद्धतीने वर्गीकरण करा, त्यानंतर का विचार करा व चर्चा करा निसर्गाचा आपल्या व्यवसायावर काय बरे परिणाम होत असेल जरा विचार करा, त्यासाठी खालील मुद्दे विचारात घ्या आणि वर्गात चर्चा करा, यावर दोन परिच्छेद बघितले आहेत। विद्यार्थी मित्रांनो हा जो काही आहे तो तुम्हाला घरी लिहायचा आहे, निसर्गाचा आपल्या व्यवसायावर कोणता परिणाम होतो याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे, तर पहा त्यासाठी खालील मुद्दे आहेत, पाऊस पडलाच नाही तर काय होईल, वादळ आले तर काय होईल, भूकंप झाला, अवेळी पाऊस आला, पाऊस वारंवार चांगला पडला, पाऊस खूप पडला व पूर आला, ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाला आणि सुनामी आली, तर या सर्व घटनांचा परिणाम आपल्या व्यवसायावर काय होतो हे तुम्हाला लिहायचे आहे। तर पहा करून पहा तुमच्या परिसरात आढळणारे व्यवसाय कोणते, कोणत्या व्यवसायाची संख्या जास्त आहे, ही संख्या जास्त असण्यामागील कारणांची माहिती घ्या, तुमच्या परिसरात एखादा उद्योग असेल तर तो तेथे असण्यामागील कारणे सुद्धा अशा चर्चेतून मिळवा, नैसर्गिक व मानवी अशा दोन्ही घटकांचा परिणाम व्यवसायावर होत असतो ते घटक शोधता येतात का ते पहा, व्यवसायामुळे पर्यावरणाच्या होणाऱ्या हानीची माहिती घ्या। तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या परिसरामध्ये एक साखर उद्योग आहे आणि एक सुतगिरणी आहे, कोणत्या व्यवसायाची संख्या जास्त आहे, तर आपल्या इकडे द्वितीयक व्यवसायाची संख्या जास्त आहे, ही संख्या जास्त असण्यामागील कारण काय, तर आपल्या इथे कच्चा माल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे, तुमच्या परिसरात एखादा उद्योग असेल तर तो तिथे असण्यामागील कारण सुद्धा अशा चर्चेतून मिळवा। आता आपल्याला माहिती आहे आपल्या इथे साखर कारखाना आहे, पूर्णा सहकारी साखर कारखाना बाबुळगाव तिथे आहे, तर त्याचं कारण
नैसर्गिक व मानवी अशा दोन्ही घटकांचा परिणाम व्यवसायावर होत असतो. हे घटक शोधता येतात का ते पहा आणि व्यवसायामुळे पर्यावरणाच्या होणाऱ्या हानीची माहिती घ्या. तर आपल्याला माहिती जो काही कारखाने वगैरे असतात त्यामधून जो धूर बाहेर निघतो तर त्यामुळे हवेचं प्रदूषण होऊ शकतं आणि त्यामधून जे काही पाणी वगैरे बाहेर सोडलं जातं अनावश्यक त्यामुळे जल प्रदूषण सुद्धा होतं. त्यानंतर मानवी व्यवसायाचे आपण अशा प्रकारे वर्गीकरण करतो. जगातील सर्व देशांमध्ये यापैकी कोणते ना कोणते व्यवसाय चालत असतात. या व्यवसायातून देशामध्ये व देशादरम्यान आर्थिक उलाढाल होते. विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिले की प्राथमिक व्यवसाय, द्वितीय व्यवसाय, तृतीय व्यवसाय आणि चतुर्थ व्यवसाय. तर हे सर्व व्यवसाय जगातील सर्व देशांमध्ये किंवा देशांमध्ये यापैकी कोणते ना कोणते व्यवसाय चालत असतात. मग या सर्व व्यवसायातून देशांमध्ये किंवा देशादरम्यान आर्थिक उलाढाल होते. म्हणजे देशामध्ये सुद्धा त्याचे फायदे होतात किंवा देशाच्या बाहेर सुद्धा होतात. त्यातूनच देशाचे विविध वस्तूचे उत्पादन वार्षिक उत्पन्न ठरते. त्यावरून एखादा देश इतर देशाच्या तुलनेत किती विकसित आहे अथवा विकसनशील आहे ते ठरवले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो तो देश उद्योगदृष्ट्या कसा आहे तर त्यावरून आपल्याला ठरवलं जाते की तो विकसित आहे किंवा विकसनशील देश आहे. आकृती 10.3 चे निरीक्षण करा. बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती व टर्की या देशांमध्ये विविध व्यवसायात कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येनुसार विभाजित वर्तुळे तयार केलेली आहे. प्राथमिक व्यवसायापासून तृतीय व्यवसायापर्यंत हे वर्गीकरण आहे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काही वृत्तालेख दिलेले आहेत त्यांचं निरीक्षण केल्यानंतर आता आपल्याला या प्रश्नांची उत्तरे कशा पद्धतीने देता येतील पहा. तर या ठिकाणी आता ही एक टर्की या देशाचा वृत्तालेख आपल्याला दिसत आहे. तर जो काही हा कलर आहे प्राथमिक व्यवसायाशी संबंधित आहे हा. त्यानंतर द्वितीय व्यवसायासाठी हा कलर आहे. तृतीय व्यवसायासाठी हा कलर दिलेला आहे. तर आपल्याला कोणत्या देशामध्ये प्राथमिक व्यवसायात मनुष्यबळ प्रमाण जास्त कार्यरत आहे. विद्यार्थी मित्रांनो बांगलादेश या देशामध्ये प्राथमिक व्यवसायात मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. कोणत्या देशामध्ये द्वितीय व्यवसायात मनुष्यबळ प्रमाण जास्त कार्यरत आहे. विद्यार्थी मित्रांनो पहा तर टर्की या देशामध्ये द्वितीय व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ कार्यरत आहे. कोणत्या देशामध्ये तृतीय व्यवसायात मनुष्यबळ प्रमाण जास्त कार्यरत आहे. विद्यार्थी मित्रांनो संयुक्त अरब अमिराती या देशामध्ये तृतीय व्यवसायात मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. सर्व व्यवसायात जवळपास समान मनुष्यबळ प्रमाण असला देश कोणता. तर विद्यार्थी मित्रांनो सर्व व्यवसायामध्ये जवळपास समान मनुष्यबळ असला देश आहे टर्की. कारण आपण तिन्ही जर व्यवसाय पाहिले प्राथमिक, द्वितीय तर तृतीय तर यामध्ये जवळपास तिन्ही क्षेत्र काय जवळपास समान आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या आकृतीचे निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की बांगलादेशामध्ये प्राथमिक व्यवसायामध्ये जास्तीत जास्त लोक हे गुंतलेले आहेत किंवा जास्त मोठ्या प्रमाणावर प्राथमिक व्यवसाय करतात. त्यानंतर संयुक्त अरब अमिरातीमध्ये मोठ्या प्रमाणावर कोणता व्यवसाय केला जातो. तृतीय व्यवसाय केला जातो कारण याचं सर्वात क्षेत्र जास्त आहे. आणि टर्कीमध्ये द्वितीय व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो तृतीय व्यवसाय जास्त मनुष्यबळ प्रमाण असलेले देश विकसित देश म्हणून गणले जातात. तर प्राथमिक व्यवसाय जास्त मनुष्यबळ असलेले प्रमाण असलेले देश विकसनशील देश म्हणून गणले जातात. आतील वरील देशांच्या विकसित ते विकसनशील असा क्रम लावा. तर विद्यार्थी मित्रांनो पहा तृतीय व्यवसायात जास्त मनुष्यबळ असलेले देश विकसित देश असतात. त्यानंतर प्राथमिक व्यवसायात जास्त मनुष्यबळ असलेले देश विकसनशील देश म्हणून गणले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो पहा आता आपण पाहिले की कोणत्या देशामध्ये प्राथमिक व्यवसायामध्ये देश जास्त आहे तर बांगलादेशामध्ये. त्यानंतर द्वितीय व्यवसायामध्ये टर्कीमध्ये. आणि तृतीय व्यवसायामध्ये कोणत्या जास्त आहे तर संयुक्त अरब अमिरातीमध्ये. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो थोडक्यामध्ये पहा की आता हा पाठ अभ्यासानंतर तुम्हाला विविध व्यवसाय कोणते ते सांगता आले पाहिजेत. व्यवसायामधील फरक सांगता आला पाहिजे. व्यवसायाचे प्राथमिक ते चतुर्थ अशी वर्गवारी करता आली पाहिजे. आणि व्यवसायावर परिणाम करणारे घटक सुद्धा तुम्हाला सांगता आले पाहिजेत. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. यावरील जो काही स्वाध्याय आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सोडून घेणार आहोत. थँक्यू.